अण्णा हजारे पुन्हा जागा झाले आणि अजित पवारची घेतली सुपारी. दादाला बदनाम करायचं, एक ब्रँड जो महाराष्ट्रात आहे ज्याच्यावरती विश्वासार्थ आहे त्या ब्रँडला डॅमेज करण्यासाठी काही लोकांनी सुपारी दिली आहे की काय, ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आल्या आणि आम्ही त्या घटनेच्या शेवटपर्यंत जाऊ. या जी स्वयंघोषित समाजसेवकांनी जे हे काही चौकशीसाठी पुरा प्रयत्न करत आहे ते नेमकं कुणाच्या इशाऱ्यावरती करत आहे? अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अण्णा हजारेवरती अजित पवारची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. अण्णा हजारे जागा झाले आणि अजित पवारच्या पाठीमागे लागले, नेमकं काय प्रकरण आहे चला तेच जाणून घेऊया. काही महिने अगोदर अजित पवारांना शिखर बँक घोटाळण्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली होती आणि त्यावरती आर्थिक गुन्हे शाखेने रिपोर्टही सादर केला. मात्र अण्णा हजारेंनी याच्यावरती आक्षेप घेतला आणि कोर्टामध्ये अजित पवारविरुद्ध निषेध याचिका दाखल करणार आहे. अण्णा हजारेच्या वकिलाने अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिट बद्दल आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने अण्णा हजारेच्या वकिलाचा आक्षेप मान्य केला आणि निषेध याचिका दाखल करण्यासाठी अण्णा हजारेच्या वकिलाला न्यायालयाने टाइम दिला. 29 जूनला या याचिकेची सुनावणी होणार. जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो. राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षांमध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत. अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत. त्यांना पक्षात घेतला, उपमुख्यमंत्री केलेत, अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतला. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षांमध्ये अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, ते आरोप अनेक मंत्र्यांवर होते, भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यांवर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारानं आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेणार आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अजित पवार आणि इतर कार्यकर्त्यांना क्लीन चिट दिली होती. अण्णा हजारेच्या या प्रतिक्रियेला पाहता विरोधकांनी अण्णा हजारेवरती खोचक टीका केली. राज्यातील बहुचर्चित तब्बल 25,000 कोटी शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेंद्र पवार यांचे नाव पुढे आले होते. शिखर बँकचा हा घोटाळा नेमकं काय आहे तो पाहूया. शिखर बँकेने 2005 ते 2010 या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्जांचं वाटप केलं होतं. सरकारी साखर कारखाने, सरकारी सूतगिरण्या कारखाने आणि इतर कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये कर्जांचं वाटप केले होते. तब्बल 25,000 कोटीच्या आसपास हे कर्ज वाटप केल्याचं बोललं जात आहे. यातील कर्जाची रक्कम परतफेड झाली नाही त्यामुळे यामधील बरेच कर्ज बुडीत निघाली. ज्यावेळेस या कर्जांचं वाटप झालं त्यावेळेस संचालकपदी अजित पवार होते, त्यामुळे अजित पवारसह 70 जणांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी बँकेचं नुकसान झाल्याचं कोणतेच पुरावे मिळाले नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि 70 जणांना क्लीन चिट दिली होती. परंतु या घोटाळ्या प्रकरणी अण्णा हजारे जागे झाले आणि त्यांनी कोर्टामध्ये याबद्दल याचिका दाखल केली. संजय राऊत म्हणाले, अण्णा हजारे एवढे दिवस झोपले होते, आता जागे झाले याचा मला आनंद झाला. परंतु अण्णा हजारे फक्त अजित पवारच्याच पाठीमागे का लागले? महाराष्ट्रामध्ये अनेक घोटाळे झालेत त्याच्यावरती का लक्ष देत नाहीत? तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी देखील अण्णा हजारेवरती आरोप केला. अण्णा हजारेंनी कोणत्या तरी पक्षाकडून अजित पवारची सुपारी घेतली आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते? अण्णा हजारेंनी जे केलं ते योग्य आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा.